नागरिक शास्त्र या मध्ये तिसरं प्रकरण केंद्रीय कार्यकारी मंडळ हे प्रकरण पाहणार आहोत. या अगोदर आपण नागरिक शास्त्रातील पहिले आणि दुसरे प्रकरण पाहिले. आपण संसदीय शासन पद्धती म्हणजे काय हे सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिलं. त्यानंतर भारतातील असणारी संसद याविषयीची सुद्धा माहिती आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये पाहिली. आज आपण पाहणार आहोत ते तिसरं प्रकरण म्हणजे केंद्रीय कार्यकारी मंडळ. आपल्या भारतीय संविधानामध्ये आपण संघ शासनाचा स्वीकार केला, बरोबर आहे. या संघ शासनामध्ये राष्ट्रपती हा संघ शासनाचा हा प्रमुख त्या ठिकाणी असतो आणि कायदे मंडळ कार्यकारी मंडळ हे संसदीय शासन पद्धतीमध्ये राष्ट्रपतीच्या आधिपत्याखाली त्या ठिकाणी कार्य करत असत. तर कायदे मंडळामध्ये असणारे दोन सभागृह लोकसभा राज्यसभा, कार्यकारी मंडळामध्ये असणारा जे सरकार स्थापन केलं जे सरकार असतं म्हणजे प्रधानमंत्री व त्याचा असणारा मंत्रिमंडळ हे आपण पाठीमागच्या भारतीय दुसऱ्या प्रकरणामध्ये सुद्धा हा घटक पाहिलेला आहे. परंतु आपल्याला त्या ठिकाणी संघ शासनामध्ये असणारे राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ यांचं असणारं कार्य या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायचं. यासाठी हे घेणं हे आवश्यक आहे. आता संघ शासनामध्ये राष्ट्रपती हा प्रजासत्ताकाचं भारतीय प्रजासत्ताकाचं काय करत असत, प्रतिनिधित्व करत असत. त्याचबरोबर आपल्या देशाच्या असणाऱ्या संविधानात देशाची संपूर्ण कार्यकारी सत्ता हे राष्ट्रपतींना त्या ठिकाणी दिलेली आहे आणि संपूर्ण देशाचा कारभार हा राष्ट्रपतीच्या सल्ल्याने त्या ठिकाणी चालू असतो. राष्ट्रपतीच्या सल्ल्याने त्या ठिकाणी चालू असतो. मग राष्ट्रपती हा प्रजासत्ताक प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी असतो. त्यानंतर निवडलेल्या संसद सदस्याकडून त्याची निवड त्या ठिकाणी केली जाते. कार्यकारी सत्ताक त्या ठिकाणी असतो. त्याबरोबर देशाचा राज्यकारभार हा राष्ट्रपतीच्या सल्ल्याने त्या ठिकाणी चालला म्हणजे नावाने त्या ठिकाणी करतो. परंतु अप्रत्यक्षात प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ हा देशाचा राज्यकारभार त्या ठिकाणी पाहत असतात. परंतु राष्ट्रपतीच्या नावाने हा देशाचा पूर्ण कारभार त्या ठिकाणी चालतो. राष्ट्रपती जरी नामधारी असला तरी त्याच्याच नावाने देशाचा पूर्ण राज्यकारभार त्या ठिकाणी चालू असतो. आता ह्या राष्ट्रपतींची जी निवड आहे ती कशी केली जाते हे आपण या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. कारण राष्ट्रपतींचा जो कार्यकाळ असतो तो कार्यकाळ पाच वर्षाचा असतो. कार्यकाळ किती वर्षाचा असतो? पाच वर्षाचा असतो. राष्ट्रपतीची निवडणूक जर लढवायची असेल तर तो भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे. भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे. त्याचं वय वर्ष 35 वर्ष पूर्ण झालं असलं पाहिजे आणि राष्ट्रपती पदावर त्यात राष्ट्रपतीचा उमेदवार म्हणून त्याला त्या ठिकाणी निवडणूक लढवता येते. परंतु राष्ट्रपतीची निवड जी केली जाते ही निवड प्रत्यक्ष जनतेकडून त्या ठिकाणी केली जात नाही. अप्रत्यक्षपणे राष्ट्रपतींची निवड त्या ठिकाणी केली जाते. आता राष्ट्रपतींची निवड कशा पद्धतीने केली जाते? केंद्र शासनामध्ये असणारी लोकसभा आहे जी राज्यसभा आहे यामध्ये असणारे सदस्य आणि घटक राज्यामध्ये विधानसभेमध्ये असणारे जे सदस्य असतात त्याला निर्वाचन मंडळ असं त्या ठिकाणी म्हणलं जातं. या निर्वाचन मंडळामध्ये असणारे जे सदस्य असतात हे सदस्य राष्ट्रपतींची त्या ठिकाणी निवड करत असतात. लक्षात आलं? राष्ट्रपतींची निवड ही प्रत्यक्ष जनतेकडून निवडणुकीच्या माध्यमातून केली जात नाही, अप्रत्यक्षपणे केली जाते.
अप्रत्यक्षपणे म्हणजे लोकसभा राज्यसभा म्हणजे संसदेमधील असणारे सदस्य आणि घटक राज्यामधील विधानसभेमधील असणारे सदस्य यांना निर्वाचन मंडळ असं म्हटलं जातं. हे निर्वाचन मंडळ मतदानाच्या माध्यमातून राष्ट्रपतींची निवड त्या ठिकाणी करत असतो. राष्ट्रपतींचा कार्यकाल हा किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा असतो. राष्ट्रपतीच्या पदासाठी जर उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभा राहायचा असेल तर तो भारताचा नागरिक असला पाहिजे, वय वर्ष 35 वर्ष पूर्ण असले पाहिजे, तरच तो राष्ट्रपतीच्या पदासाठी त्या ठिकाणी त्याची निवड केली जाते. आणि राष्ट्रपतींची ज्यावेळेस निवड होते या माध्यमातून त्यांना हा पदभार स्वीकारताना त्या ठिकाणी काय करावं लागतं? शपथ घ्यावी लागते आणि शपथ घेऊन संविधानाचे रक्षण करण्याची जिम्मेदारी आणि संविधानानुसार जो देशाचा राज्यकारभार जो चालतो तो व्यवस्थित चालवण्याची जबाबदारी ही कोणाची असते? राष्ट्रपतींची असते. प्रधानमंत्री व त्याचं मंत्रिमंडळ व्यवस्थितपणे देशाचा राज्यकारभार करतो का नाही हे सुद्धा पाहणं हे राष्ट्रपतीची ही प्रमुख जिम्मेदारी त्या ठिकाणी असते. म्हणजे भारतीय संविधानाची रक्षण करण्याची जिम्मेदारी कुणाकडे असते? राष्ट्रपतींकडे असते. परंतु एखाद्या वेळेस एखादा राष्ट्रपती संविधानामधील असणाऱ्या कायद्याचा भंग करत असेल किंवा संविधानाविषयी गैरवर्तन करत असेल, हे जर संसदेमधील असणाऱ्या राज्यकर्त्यांना जर त्या ठिकाणी निदर्शनास आलं तर अशा गैरवर्तन करणाऱ्या राष्ट्रपतीवर त्या ठिकाणी महाभियोग हा लागू केला. हा महाभियोग लागू करण्याचा अधिकार फक्त कोणाला आहे? संसदेला आहे, कायदे मंडळाला. त्या ठिकाणी संसद काय करते? एखादा राष्ट्रपती ज्यावेळेस अशा पद्धतीचं वर्तन करत असेल, गैरवर्तन संविधानाविषयी करत असेल, तर त्या संबंधीचा महाभियोग त्या ठिकाणी लोकसभा किंवा राज्यसभा या दोन सभागृहापैकी एका सभागृहामध्ये त्या ठिकाणी महाभियोगाचा प्रस्ताव त्या ठिकाणी दाखल केला जातो. त्यावर त्या ठिकाणी दोन्ही सभागृहामध्ये चर्चा केली जाते की राष्ट्रपतीने संविधानाविषयी कशा पद्धतीचं गैरवर्तन केलेलं आहे किंवा कायद्याचा भंग केलेला आहे. तर त्यावेळेस या दोन्ही सभागृहामध्ये जवळपास राष्ट्रपतींच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी 2/3 बहुमताची गरज त्या ठिकाणी असते. आणि ज्यावेळेस दोन्ही सभागृहामध्ये 2/3 या बहुमताने ज्यावेळेस हा महाभियोगाचा प्रस्ताव ज्यावेळेस मंजूर होतो त्यावेळेस राष्ट्रपतीला त्या पदावरून त्या ठिकाणी दूर करता येते. एवढ्याच एका कारणाने राष्ट्रपतीला त्या ठिकाणी या पदावरून दूर करता येते, दुसऱ्या कारणाने त्या ठिकाणी करता येत नाही. लक्षात आलं? राष्ट्रपती हा प्रजासत्ताकाचे प्रतिनिधित्व करतो, देशाचा पूर्ण कार्यकारी सत्ता ही राष्ट्रपतीच्या हातात संविधानाने दिलेली आहे. राष्ट्रपतीच्या नावाने देशाचा राज्यकारभार चालतो. प्रत्यक्षात प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ त्याचं कार्य त्या ठिकाणी करत असतं. त्याचबरोबर राष्ट्रपतीची निवड कशा पद्धतीने केली जाते हे सुद्धा पाहिलं. महाभियोग म्हणजे काय हे सुद्धा आपल्या लक्षात आलं असेल. त्यानंतर राष्ट्रपतींचे कार्य व त्यांचे असणारे अधिकार या ठिकाणी आपण पाहतो. आता राष्ट्रपतीचं कार्य काय? तर संसदेचं अधिवेशन बोलावणे. आता आपलं संसदेचं हिवाळी पावसाळी अधिवेशन त्या ठिकाणी होतं, अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं, ते बोलवण्याचा अधिकार कोणाचा आहे? राष्ट्रपतींचा. एखाद्या वेळेस काय होतं, संसदेमध्ये गदारोळ होतो किंवा देशामध्ये काही आणीबाणीची परिस्थिती निर्माण होते किंवा संकटकालीन परिस्थिती निर्माण होते, अशा अनेक कारणाने त्या ठिकाणी आदेश संसदेचं अधिवेशन स्थगित करण्याचा अधिकार हा कोणाला असतो? राष्ट्रपतींना त्या ठिकाणी असतो. स्थगित करणे, संसदेला संदेश पाठवणे, लोकसभा ची जी मुदत आहे आपण पाहिलेलं आहे, लोकसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा असतो. आणि 5 वर्षानंतर लोकसभा काय होते? विसर्जित होते. तर लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार हा सुद्धा कोणाला आहे? राष्ट्रपतींना आहे. लोकसभा मुदतीच्या आत सुद्धा विसर्जित करण्याचा, म्हणजे 5 वर्षाच्या आत सुद्धा विसर्जित करण्याचा अधिकार हा कोणाला आहे? राष्ट्रपतींना त्या ठिकाणी. तर अशा पद्धतीने लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार त्या ठिकाणी राष्ट्रपतींना त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर
लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये एखादा विधेयक मांडलं आणि ते विधेयक पास झाल्यानंतर स्वाक्षरीसाठी राष्ट्रपतीकडे त्या ठिकाणी पाठवलं जातं आणि ज्या वेळेस लोकसभा आणि राज्यसभा यांनी संमत केलेल्या विधेयकावर ज्यावेळेस राष्ट्रपती स्वाक्षरी करतो त्यावेळेस त्याचं रूपांतर कशामध्ये होतं कायद्यामध्ये होतं राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीशिवाय त्या ठिकाणी त्या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होत नाही हा अधिकार कोणाला आहे राष्ट्रपतींना त्या ठिकाणी अशा पद्धतीने राष्ट्रपती त्या ठिकाणी च्या स्वाक्षरीनेच विधेयकाचं रूपांतर हे कायद्यामध्ये होतं त्यानंतर लोकसभेची निवडणूक होते लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर त्या ठिकाणी सदस्य निवडून येतात ज्या पक्षाला बहुमत आहे त्या पक्षाचा नेता म्हणून प्रधानमंत्री म्हणून त्याची नेमणूक करण्याचा अधिकार हा कोणाला आहे राष्ट्रपती म्हणजे राष्ट्रपती हे प्रधानमंत्र्यांची नेमणूक करतो आणि प्रधानमंत्र्यांच्या सल्ल्याने जे मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून घ्यायचे आहे हे नेमण्याचा अधिकार सुद्धा कोणाला आहे राष्ट्रपतींना त्या ठिकाणी आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याची नेमणूक केली जाते त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक सुद्धा राष्ट्रपतीकडे असते उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतो प्रत्येक घटक राज्यामधील असणारे राज्यपाल असतात त्या राज्यपालांचीही नेमणूक कोण करत असत राष्ट्रपती त्या ठिकाणी करत असतो राज्यपालांची नेमणूक करणं मुख्य निवडणूक आयुक्त अति महत्वाच्या पदावर अधिकाऱ्यांची नियुक्ती सुद्धा राष्ट्रपतींना त्या ठिकाणी करावी लागते त्यानंतर राष्ट्रपती हा संरक्षण दलाच्या सर्वोच्च प्रमुख पदाचा असतो म्हणजे भारतामधील असणारे संरक्षण वायुदल भूदल नौदल या तिन्ही दलाचा प्रमुख हा आपला राष्ट्रपती त्या ठिकाणी असतो त्याचबरोबर राष्ट्रपतींना काही न्याय अधिकार सुद्धा त्या ठिकाणी घेण्याचा अधिकार आहे जर एखाद्या व्यक्तीला जर न्यायालयाने त्याला त्या ठिकाणी शिक्षा दिली असेल सर्वोच्च न्यायालयाने तर त्या व्यक्तीने जर राष्ट्रपतीकडे अर्ज केला की माझी शिक्षा त्या ठिकाणी कमी करावी त्याची असणारी तीव्रता कमी करावी तर अशा अर्जावर विचार करण्याचा किंवा त्याची त्या संबंधी असणारी शिक्षा कमी करण्याचा अधिकार हा सुद्धा कोणाला असतो राष्ट्रपतींना त्या ठिकाणी असतो किंवा शिक्षा रद्द करण्याचा सुद्धा अधिकार हा राष्ट्रपतींना त्या ठिकाणी दिलेला त्यानंतर देशामध्ये काही काही वेळेस काय होते संकटकालीन परिस्थिती निर्माण होते शेजारील राष्ट्रामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे देशामध्ये आर्थिक परिस्थिती बिकट होते अशा वेळेस संविधानाने राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याचा किंवा घटक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा अधिकार हा पूर्णपणे राष्ट्रपतींना त्या ठिकाणी लक्षात आलं की आपण राष्ट्रपतींना कोणकोणते कार्य असतात संसदेचा आदेश बोलणे स्थगित करणे त्यानंतर लोकसभा राज्यसभामध्ये असणाऱ्या विधेयकावर स्वाक्षरी करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना आहे त्यानंतर प्रधानमंत्र्यांची नेमणूक करणे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांची नेमणूक करणे त्याचबरोबर राज्यपालांची नेमणूक करणे निवडणूक आयोगाचे आयुक्तांची नेमणूक करणे अशा महत्वाची कार्य ते राष्ट्रपतींच्या तर आपण या ठिकाणी पाहिलं की राष्ट्रपतींचे असणारे कार्य हे कशा स्वरूपाचे आहे हे आपण या ठिकाणी लक्षात आलं असेल आलं असेल म्हणजे लक्षात संघ शासनामध्ये राष्ट्रपती यामध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ याच प्रमुख हा राष्ट्रपती त्या ठिकाणी असतो राष्ट्रपतींची निवड कशा पद्धतीने केली जाते हे सुद्धा पाहिलं राष्ट्रपतीवर महाभियोग कधी लागू केला जातो जर संविधानाशी एखादा राष्ट्रपती जर गैरवर्तन करत असेल किंवा भंग करत असेल संविधानाचा काही तर त्यावेळेस त्या राष्ट्रपतीवर त्या ठिकाणी काय करता येतो महाभियोग लागू करता येतो राष्ट्रपतींची आपण कार्य त्या ठिकाणी आलं लक्षात तर अशा पद्धतीने हे राष्ट्रपतींचे कार्य आहे उद्याच्या भागामध्ये आपण प्रधानमंत्री व त्याच्या मंत्रिमंडळाची कार्य काय आहे ती आपण